कराड उत्तर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास झाला पाहिजे या भूमिकेतून काम सुरू आहे. साखर पुलामुळे गोडवाडीतील दळणवळणासाठी फायदा होणार असून शेतकरी वर्गाची अडचण दूर होईल असे मत आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. तसेच स्पर्धा परीक्षांमधून विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करावं असंही त्यावेळी बोलताना म्हणाले. गोडवाडी उंब्रज बुद्रुक तालुका कराड येथे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या फंडातून झालेल्या काँक्रीटीकरण व साखर पुलाचे उद्घाटन तसेच गोडवाडीची सुकन्या सौ शीतल घाडगे यांची मोटर वाहन निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार करण्यात आला अशा संयुक्तकृत्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी पंचायत समिती सभापती देवराज पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव, पंचायत समिती सदस्य सुषमा नागे, माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ जाधव, संग्रामसिंह पलंगे, सह्याद्री कारखान्याचे संचालक डी बी जाधव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी असणारा जो विश्वास तुम्हा कार्यकर्त्यांचा या ठिकाणी संपादन करण्यामध्ये आमदार साहेब नेहमीच आपल्याला सहकार्याची भूमिका घेतात. आज आपण पाहिलं असेल की हा मतदारसंघ चव्हाण साहेबांच्या विचाराचा हा मतदारसंघ आहे. कैलासवासी आदरणीय पी डी पाटील साहेबांनी या मतदारसंघामध्ये सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून जी काही शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी जे काही परिश्रम घेतले, जे उन्नतीसाठी जे काही विकास केला, तो कदापि न विसरण्यासारखा विकास आहे. आज जे आपल्या या विभागामध्ये कराड उत्तरमध्ये सर्वांगीण विकास होत असताना गेले 15-20 वर्ष माननीय आमदार साहेबांनी या विभागाचं नेतृत्व करत असताना ठीक गावामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून काही विधायक कामं असतील त्या गावाची गरज ओळखून आज आपल्या गावामध्ये असणाऱ्या मगाशीच काँक्रीटीकरणाचं त्या ठिकाणी उद्घाटन झालं. मग काँक्रीटीकरण असेल, दळणवळणाच्या दृष्टिकोनातून रस्ता खडीकरण डांबरीकरण असेल, बऱ्याच अंशी आपण शेतकरी कुटुंबातील सर्वजण आहोत, त्या शेतकरी कुटुंबामध्ये असणाऱ्या आपल्या शेतामध्ये वस्तीला जाण्यासारखा रस्ता असतो, त्या रस्त्याला वडे असतात आणि त्या वड्यावर जाण्या येण्यासाठी अडचण असते. म्हणून साखो जो हा एक विकास निधी आहे, साखो निधीच्या माध्यमातून साखो पुलाचं काम आदरणीय आमदार आपण बघतोय की एखादं पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये दुस्वास करणार अशा प्रकारचे सरकार आम्ही काही अडचले जातात, तरी सुद्धा आपण त्यावर व्यवस्था करण्याचा आपला प्रयत्न त्या ठिकाणी सुद्धा रस्ता अपग्रेड या नावाखाली त्या ठिकाणी व्यवस्था आपण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. गावच्या इतर आपल्या मागण्यामध्ये विशेषतः ज्या अपेक्षा आपण व्यक्त कराल त्या निश्चित पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी शिकला आहे. कराड उत्तर मतदारसंघामधलं गाव आणि विशेषतः सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून आदरणीय पी डी पाटील साहेबांच्या उत्कृष्ट त्या ठिकाणी कारखाना चालू असताना या भागाला पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी ठेवली आणि निश्चित त्याचा आपल्याला उंब्रजच्या योजनेचा लाभ किंवा फायदा आपल्याला निश्चित त्या ठिकाणी झाला. आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आर्थिक परिवर्तन कधी होतं त्याच्या शेतीला पाणी लागत आणि त्यामुळं या ठिकाणी या भागाला चांगल्या प्रकारचं बागाय शेत आलं. या भागातली मंडळी विशेषतः या गावातली भाजीपाला असेल, फळं असतील, याची सुद्धा चांगल्या प्रकारची शेती, फुलांची शेती चांगल्या प्रकारची करतात, येणाऱ्या पाण्याचा चांगल्या प्रकारे वापरतात आणि त्यामुळं निश्चितच अनेकांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन निश्चित झालेलं आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला अजून जागरूक झालं पाहिजे. ज्या कंपनीनं आपल्या त्या ठिकाणी शीतल गाडगेने त्या ठिकाणी ही एमपीएससी माध्यमिक परीक्षा दिली ते फार मोठं काम झालेलं आहे. फार मोठं काम त्यांनी केलं. त्यांचं सासर जरी गमेवाडी त्या ठिकाणी असलं, आता गमेवाडी तांबू हे सुद्धा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात गमेवाडे असेल, आरेवाडे असेल या भागात सुद्धा कोयना नदीकाठ असेल त्या ठिकाणी नदीकाठ म्हणताना त्या कोयनेपासून दूर असेल हे मुंबईशिवाय त्या ठिकाणी लोकांना पर्याय नव्हता. परंतु आदरणीय पी डी पाटील साहेबांनी जरी विधानसभा मतदारसंघातली गावं नसली तरी माझ्या कार्यक्षेत्रातला शेतकरी त्या ठिकाणी बागायत झाला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी ही योजना केली. मी 30 वर्षापूर्वी कोण गेलं असतं आणि सांगितलं असतं की कोयडीचं पाणी तर कोणाचा विश्वास बसला असता, तर त्या ठिकाणी पाणी डोंगर भाग आहे, अडचणी आहेत, परंतु कारखान्याच्या निकषेच्या वतीने सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची योजना तिथं अन्न असतील त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची
योजना त्या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी सुरू आहे. आणि म्हणून मी म्हटलं की शेवटी शीतलचं लग्न इथं झालं, लग्नाला मी आलो, तेव्हा वाटलं होतं की लग्नानंतर मुली अशा प्रकारचं शिक्षण घेतील. कारण ग्रॅज्युएट असेपर्यंत किंवा 10वी असेल तर 12वी 12वी असेल तर ग्रॅज्युएट एवढं होतं. एमपीएससी परीक्षा असे की ज्याच्या अलीकडच्या काळामध्ये चर्चा होते की परीक्षा बरोबर घेतली जात नाही, जागा रिक्त असताना स्वतः ठिकाणी परीक्षा घेतली जात नाही, की अतिशय खडतर अशा प्रकारची परीक्षा, म्हणजे खडतर अशा की जनरल नॉलेज पाहिजे, ज्या क्षेत्राला आपण जायचं आता तिला डिप्लोमा देतात त्या ठिकाणी डिप्लोमा देता होता मेकॅनिकचा होता, आणि त्यामुळं त्याला अनुसरून ते त्या ठिकाणी शेवटी मेकॅनिक असल्याशिवाय या परीक्षेला बसता येत नाही.